कोरोनाच्या लसीचा तुम्ही एकच डोस घेतलाय का? तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी दुसरा डोस घेण्यासाठी जेव्हा लसीकरण केंद्रांना भेट दिली तेव्हा तिथे लसीच उपलब्ध नाही असं जर झालं असेल आणि कोरोनाची दुसरी लस घेण्यासाठी जर तुम्हाला उशीर होत असेल तर आता घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. तर आता तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, माझं नाव आशा आहे आणि आपण पाहताय यंगिस्तान न्यूज. खरं तर लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कोरोना विरुद्धच्या अँटीबॉडीज निर्माण व्हायला सुरुवात होते. पण जेव्हा तुम्ही लसीचा दुसरा डोस घेता तेव्हा हा जो अँटीबॉडीज निर्माण करण्याचा वेग आहे तो अतिशय जास्त प्रमाणात वाढतो आणि म्हणूनच याला बुस्टर डोस असं सुद्धा म्हटलं जातं. पण आता भारतात लसी उपलब्ध नाही आहेत. म्हणजे जर कोविन डॅशबोर्डचा आपण म्हणजे आढावा घेतला आणि कोविन डॅशबोर्ड जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारतात 1,15,64,00,000 लोकांना लसीचे डोस दिले गेले पण त्याच्यापैकी फक्त 2,85,00,000 लोकांना हे लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर 1,32,00,000 लोकांना लसीकरणाचे पहिले डोस दिले गेलेले आहेत पण फक्त 25,00,000 लोकांना दुसरे डोस सुद्धा दिले गेलेत. म्हणजे लसीचा दुसरा डोस दिला जात असताना लसी संपण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला लसीकरणाचा दुसरा डोस घ्यायला उशीर झाला असेल तर घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये. कारण कोविशिल्ड ही जर लस तुम्ही घेतली असेल तर 3 महिन्याच्या आत तुम्ही लसीचा दुसरा डोस घेऊ शकता आणि कोवॅक्सिन जरी तुम्ही घेतला असेल तरी लसीकरणाचा दुसरा डोस घ्यायला जर तुम्हाला 1-2 आठवडे उशीर झाला तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज या निर्माण झालेल्या असतात. लंडनमध्ये याच विषयावर एक रिसर्च झाला आणि तिथल्या आरोग्य विभागाने असं जाहीर केलं की लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही जवळपास 50% कोरोनापासून सुरक्षित राहू शकता आणि लसीच्या पहिल्या डोस घेतल्यानंतरच्या 4 आठवड्यानंतर तुमच्याकडून दुसऱ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण हे अतिशय कमी होतं. म्हणजे 49% त्याची शक्यता कमी होते आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पहिला डोस घेतला असेल तर अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाहीये. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लगेच 14 दिवसांनी तुमच्या शरीरामध्ये या अँटीबॉडीज निर्माण व्हायला सुरुवात होते. तज्ज्ञांच्या मते लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये 50% संरक्षण हे कोरोनाविरुद्ध तयार झालेलं असतं आणि त्याचबरोबर 2 ते 4 आठवड्याच्या काळात अँटीबॉडीज सुद्धा तयार होतात. त्याच्यामुळे जर तुम्ही एकच लस घेतली असेल तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज या निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते आणि जरी तुम्हाला या काळामध्ये जर कोरोनाचा संसर्ग झाला, म्हणजे आपण बघितलं की खूप जणांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना झालाय, मग जर तुम्हाला अशा पद्धतीने कोरोनाचा संसर्ग झाला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण कोरोनाची जी लक्षणं आहेत ती अतिशय सौम्य असतात आणि कोरोनामधून बरे होण्याचं प्रमाण सुद्धा पहिला डोस घेतलेल्या लोकांमध्ये जास्त आहे. पण काही तज्ज्ञांच्या मते आणि काही डॉक्टरांच्या मते लसीचे दोन्ही डोस घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर भारतीय आरोग्य विभागाने असं सांगितलंय की जर तुम्ही कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन याच्यापैकी कोणतीही एक लस पहिल्यांदा त्याचा पहिला डोस घेतला असेल तर दुसरा डोस सुद्धा त्याच कंपनीचा असणं, त्याच लसीचा असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जास्तीत जास्त वेगानं या अँटीबॉडीज तयार होतात. खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्र आणि देशभरात कोरोनाची दुसरी लाट आहे. देशात रोज 1,00,000 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडतात आणि महाराष्ट्रात हा आकडा 50,000 आहे. अनेक लोकांना रोज आपले प्राण गमवावे लागतात आणि मग देशभरात लॉकडाऊनची चर्चा सुद्धा सुरू आहे. पण जर आपल्याला कोरोना विरुद्धची ही लढाई जिंकायची असेल आणि तिसऱ्या लाटेला जर आपल्यावर परिणाम करू द्यायचा नसेल आणि जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवायचे असतील तर ही लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कोरोनाची दुसरी लस घेतली जरी असेल तरी सुद्धा 2-4 आठवड्यानंतर तुमच्यामध्ये कोरोनापासून संपूर्ण संरक्षण तुम्हाला मिळू शकतं आणि त्या काळात सुद्धा तुम्ही मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर यंगिस्तान बघणाऱ्या सगळ्या दर्शकांना एक विनंती आहे की तुम्ही कोरोनाच्या नियमांचं पालन करा, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करा, त्याचबरोबर मास्क वापरा, सॅनिटायझर्स वापरा आणि लस जरी तुम्ही घेतली असेल तरी तुमच्यापासून इतरांना सुद्धा त्याचा धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअरचं सुद्धा तुम्ही पालन केलं पाहिजे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही पाहत रहा यंगिस्तान न्यूज. धन्यवाद.